पण शरद पवार साहेब ज्या ज्या वेळेला भाषण करतात राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाल्यापासून, त्यावेळेला ते काय म्हणतात, हा महाराष्ट्र कोणाचा? शाहू फुले आंबेडकरांचा. मान्यच आहे. पण त्या अगोदर हा महाराष्ट्र सर्वप्रथम जर कोणाचा असेल तर तो आमच्या छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. पण पवार साहेब कधीही, शरद पवार साहेब कधीही छत्रपतींचं नाव घेताना तुम्हाला दिसणार नाहीत, कुठच्याही सभेमध्ये दिसणार नाहीत. कारण छत्रपतींचं नाव घेतल्यानंतर मुसलमान मतं गेली तर काय करायचं? आणि म्हणून शिवछत्रपतींचं आमच्या कधीही ते नाव घेत नाहीत. शाहू फुले आंबेडकर. आणि मग छत्रपतींवरचं राजकारण करायचं असेल, त्याच्यामध्ये जर जातीचं राजकारण करायचं असेल, माझ्या महाराष्ट्रामधल्या मराठा बांधवांची भगिनींची जर माथी भडकवायची असतील, मग दुसरे कोणीतरी पुस्तकं लिहिली, मग ती ब्राह्मणांनी पुस्तकं लिहिली, मग अजून कोणीतरी काहीतरी लिहिलंय. त्यांचं एक भाषण बघत होतो म्हणे, अफजल खान म्हणे इथे आला होता, त्यावेळेला महाराजांचा कोथळा बाहेर काढला, पण त्याच्यामध्ये काही हिंदू मुसलमान असं काय नव्हतं. मग पवार साहेब तो कशासाठी आला होता? तो काय केसरी टूर्स आणि काय ते वीणा वर्ल्डचं तिकीट घेऊन आला होता काय महाराष्ट्र दर्शन करायचं म्हणून? छत्रपतींची आमच्या ओळख काय? छत्रपतींनी ज्या वेळेला ह्या स्वराज्याची शपथ घेतली त्यावेळेला हातामध्ये ध्वज कोणता घेतला? भगवा घेतला, आमच्या भागवत धर्माचा घेतला, आमच्या महाराष्ट्राचा घेतला, आमच्या संतांचा घेतला, आमच्या मंदिरांवरचा घेतला. ही लढाई तेव्हा कधी तुम्हाला दिसली नाही का की हिरव्या झेंड्याच्या विरोधातला हा भगवा झेंडा, ही लढाई तुम्हाला दिसली नाही? स्वतः शरद पवार साहेब हे स्वतः